नागपुर महानगर पालिका की आम सभा शहर के सुरेश भट्ट सभागृह में चल रही है। गुरुवार को भट्ट सभागृह के सामने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शहर की ओर से भाजपा विधायक गोपीचंद पडळकर के विरोध में आंदोलन किया गया। पडळकर ने बुधवार को राष्ट्रवादी के प्रमुख शरद पवार पर वक्तव्य किया था। इस वक्तव्य को लेकर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, पूर्व विधायक दीनानाथ पडोरे के अध्यक्षता में आंदोलन किया गया। अहिरकर ने कहा है कि पडळकर के वक्तव्य का हम निषेध करते हैं, साथ ही अगर वे नागपुर आते हैं तो राष्ट्रवादी की ओर से उनका मुंह काला किया जाएगा। नागपुर तोंड आम्ही काळा केल्याशिवाय राहणार नाही, हा मेसेज त्याच पर्यंत पोहोचला पाहिजे। कोणाशी कसं बोलावं, आपली लायकी का किती आहे, त्याच्या त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांगितलेलं आहे, हे ते चुकीचं बोललेलं आहे। त्यांचा जाब ते घेणार आहे, ते घेतील तेव्हा घेतील, परंतु त्यांनी कमीत कमी हा विचार करायला पाहिजे त्या कोणाविषयी एक लायकी आपली लेवल ठेवून बोलायला पाहिजे होतं, त्याचा आम्ही आज निषेध करीत। पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जेचे शरद पवार साहेबाबद्दल वक्तव्य केलं, जेव्हा की शरद पवार साहेब कायमचं राजकारण बहुजनाच्या हितासाठी केलं आहे, पण त्यांनी बहुजन विरोधी म्हणून शरद पवार साहेबांबद्दल वक्तव्य केलं। मंडल आयोगाच्या शिफारशीपासून आपण पाहत असाल, आज बहुजनाला आणि ह्या मागासवर्गीयांना ओबीसींना कुठं नोकऱ्या असतील, आरक्षण असतील, मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम असेल, तर ते फक्त शरद पवार साहेबांनी केलं। आमच्या बहुजन कार्यकर्त्यांचं तर हे मत आहे की फुले शाहू आंबेडकरांनंतर ह्या महाराष्ट्राला कुणी मोठं आमच्या बहुजनाला दिलं असेल तर ते फक्त शरद पवार साहेबांनी दिलं। शरद पवार साहेबाशिवाय दुसरा आम्हाला कोणी देऊ शकत नाही, म्हणून शरद पवार साहेबाबद्दल जर हे भाजपाचे पोपटपंची गोपीनाथ पडळकर आमच्या साहेबाबद्दल असं वक्तव्य करत असेल आणि माफी मागत नसेल तर त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस।